नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिन ची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं। लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे। लोकसभेसाठी महाविकास आघाडी 44 जागांवर बोलणी जवळपास पूर्ण झाली आहे। ठाकरे गट 19-21, काँग्रेस 13-15 जागा लढण्याची शक्यता आहे। शरद पवार गट 10-11 जागा लढण्याची शक्यता आहे। तर 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे। 4 जागांवर तिन्ही पक्ष चर्चेतून मार्ग काढणार आहे, त्यामुळे जवळपास जागा वाटप महाविकास आघाडीचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये 2 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। अकोला आणि हातकणंगले जागा राखीव ठेवली आहे। वंचित आल्यास अकोल्याची जागा वंचितला दिली जाणार आहे। वंचित न आल्यास अकोला काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे। तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे। राजू शेट्टी न आल्यास पवार गट ती जागा लढण्याची शक्यता आहे। आपण बघतोय लोकसभेसाठी महाविकास आघाडीची 44 जागांची जवळपास बोलणी अंतिम टप्प्यात आलेली आहेत। राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। हातकणंगले मतदारसंघातले मतदारसंघ आणि अकोला मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलेला आहे। वंचित आल्यास अकोल्याची जागा वंचितला जाईल। जर वंचित आली नाही तर अकोल्याची जागा ही काँग्रेस लढवणार आहे। राजू शेट्टी जर महाविकास आघाडीसोबत आले तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना जाईल। जर राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत आले नाहीत तर हातकणंगलेची जागा ही शरद पवार गट लढणार आहे। ठाकरे गट 19-21 जागा लढण्याची शक्यता आहे। काँग्रेस 13-15 जागा लढण्याची शक्यता आहे। शरद पवार गट 10-11 जागा लढणार आहे। तर 48 पैकी 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे। भंडारा गोंदिया अमरावती जागा या चर्चेतून सोडवल्या जातील। जालना हिंगोलीच्या जागा चर्चेतून सोडवण्या जातील। भंडारा गोंदिया काँग्रेस किंवा एनसीपी यांच्यातून चर्चेतून हा मार्ग निघणार आहे। तर अमरावती काँग्रेस आणि एनसीपी यांच्यात चर्चेतून ठरणार आहे। आपण बघतोय लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे। जवळपास सगळ्याच जागांवर चर्चा झाली आहे। 44 जागांवर बोलणी जवळपास पूर्ण झाल्याचं कळतंय। ठाकरे गट 19-21, काँग्रेस 13-15 जागा लढण्याची शक्यता आहे। तर शरद पवार गट 10-11 जागा लढण्याची शक्यता आहे। आपण बघतोय नेमक्या या बैठकीमध्ये आणि जागा वाटपामध्ये काय काय चर्चा झाली आहे। ठाकरे गट 19-21 जागा लढण्याची शक्यता आहे। काँग्रेस 13-15 जागा लढण्याची शक्यता आहे। शरद पवार गट 10-11 जागा लढण्याची शक्यता आहे। 48 पैकी 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे। भंडारा गोंदिया अमरावती जागा या चर्चेतून सोडवल्या जातील। जालना हिंगोली जागा चर्चेतून सोडवणार। भंडारा गोंदिया काँग्रेस किंवा एनसीपी यांच्यामध्ये चर्चेतून मार्ग निघणार आहे। अमरावती काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये चर्चेतून मार्ग निघेल। आपण बघतोय लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे। जवळपास 44 जागांवर बोलणी पूर्ण झालेली आहेत। महाविकास आघाडीचा जागा वाटप अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे। 44 जागांवर बोलणी आतापर्यंत जवळपास पूर्ण झालेली आहेत आणि यामध्ये लोकसभेसाठी ठाकरे गट 19-21 जागा लढण्याची शक्यता आहे। मुंबईमधल्या साधारणतः जागा या काँग्रेस आणि ठाकरे गट लढणार अशी माहिती आहे। महाविकास आघाडीमध्ये 2 जागा या राखीव ठेवल्या जातील, त्यामधली अकोला आणि हातकणंगले। वंचित जर सोबत आली तर अकोल्याची जागा ही वंचितला म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना दिली जाईल आणि हातकणंगलेची जागा ही स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना दिली जाईल। जर राजू शेट्टी आले नाही तर ती जागा पवार गट लढवेल आणि वंचित जर सोबत आली नाही तर ती जागा काँग्रेस लढवणार असं देखील ठरलेलं आहे। 2 जागा या बाजूला काढण्यात आल्या आहेत। राजू शेट्टी न आल्यास पवार गट ती जागा लढण्याची शक्यता आहे। मात्र लोकसभेसाठी महाविकास आघाडीची आता 44 जागांवर बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। कोण कुठली जागा लढणार या संदर्भामध्ये देखील चर्चा झालेली आहे।